कापसाच्या बिटीवाडावर बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचं आश्वासन दिलं असलं तरी शेतशिवारात पंचनामे होत नसल्यानं शेतकऱ्यांनी कपाशी नष्ट करण्यास सुरुवात केली. या सर्व परिस्थितीचा कपाशीच्या शेतात जाऊन आढावा घेतलाय आमचे यवतमाळचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी. बोंडअळी रक्षक बियाणं म्हणून महागडं बीटी बियाणं शेतकऱ्यांच्या माथी मारलं गेलं. परंतु या बीटी बियाण्यावर बोंडअळीने हल्ला केला आणि लाखो हेक्टर कपास उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला. यवतमाळ जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भ मराठवाड्यामध्ये कापूस उत्पादक शेतकरी पुरता देशोधडीला लागलेला आहे. अशाच एका शेतामध्ये आपण आलो आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जामडो हे गाव आहे. आपण इथं बघू शकतो अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी शेतातली जनावरं जी आहे ही कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जनावरं शेतामध्ये सोडलेली आहे. ही संपूर्ण कापसाची झाडं जी अपार कष्ट सोसून शेतकऱ्यांनी लागवड केली होती ती आता जनावरांच्या हवाली केलेली आहे. आपण जाणून घेऊया शेतकऱ्यांकडून की काय का बरं ही वेळ त्यांच्यावर आलेली आहे. सगळ्या यंत्रणांना माहीत होतं की शेतामध्ये आणि कापसी या पिकावर गुलाबी बोंडअळी येणार आहे. परंतु आपल्या या अशा गंभीर विषयाकडं यंत्रणेनं दुर्लक्ष करून आज कास्तकार बांधव या बोंडअळीमुळे देशोधडीला लागलेला आहे. खरं तर प्रामुख्याने आपण हे पाहायला पाहिजे की आपल्या राज्यात कृषी विद्यापीठ सारखे अत्यंत महत्त्वाचे विद्यापीठ आहे. त्या विद्यापीठमध्ये लाखो रुपये घेऊन एसीमध्ये आराम करणारे अधिकारी कर्मचारी आहे. हे फक्त नावापुरते आहे का? यांचं काम काय आहे हे सुद्धा आज चिन्ह म्हणजे विचार करण्याची बाब निर्माण झालेली आहे. सर्वे तर अजूनपर्यंत झालेले नाही आहे. आपला जिल्हा कपास उत्पादक असून इथे मोठमोठ्या इंडस्ट्रीज आहे व त्यांना पहिले मदत मिळाली जाते, परंतु कोणत्याही शेतकऱ्याला अजून पंचनामे नाही झाले, कोणाला मदत नाही मिळाली. अपार कष्ट करून शेतकरी आपला रात्रंदिवस शेतात राबतो व त्याचे एवढे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे तरी अजूनही सरकारला जाग आलेली नाही. आश्वास हरेश, आता जे मागं बोंडाईचं प्रकरण गाजलेलं होतं हे जी मीडियाच्या माध्यमातून या जी मीडियानं उचललेलं प्रकरण नाही तर यांच्या लक्षातही नव्हतं. आम्ही कर्मचाऱ्याला सांगत होतो आमच्या वावरात शेतामध्ये बोंडाई आली. आताच एक कृषी सहाय्यक आला होता शेतामध्ये आणि त्यानं सर्वे केला होता. त्यानं म्हटलं होतं का, मी म्हटलं तुम्ही काय करत आहे शेतामध्ये, आम्ही सर्वे करत आहे. म्हणलं कशाचा, तुमच्या पयाटीला किती बोंड आहे, किती पात्या आहे. ते म्हणाले, मी म्हटलं त्यांना पात्या किती आहे, बोंड किती आहे विचारलं, त्या पयाटीच्या अंदर कपाशीमध्ये आया किती आहे, हे काय सर्वे करत नाही म्हटलं तुम्ही. आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे फुंडकर जे आले होते, ह्या फुंडकराला मी शेतकरी म्हणून एक चॅलेंज करतो, ह्या फुंडकराला तरी माहीत आहे का कपाशी कशी असते काय असते. आणि बोंडाई आल्यावर यांनी थेट शेतकऱ्याला मदत द्यायला पाहिजे, याचा सर्वे करायला नाही पाहिजे. बोंडाई आल्यावर काय सर्वे करायचं राहतो. व्हिडिओ जर्नालिस्ट नितीन राऊतसह श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ.